दोन्ही संघांना शुभेच्छा देताना आपण पाहतोय साहेब आपला अमूल्य बिल दिला या क्रिकेट स्पर्धेसाठी। जॉर्ज इलेवन कल्याण महाराष्ट्रातील अंडरम क्रिकेट मधील अग्रमानांकित हा संघ आहे आणि त्या संघाची ओळख आणि त्या संघाला ते नक्की शुभेच्छा देताना आपण पाहतोय। सामना देखील सुरू होईल कारण की यानंतर एक सामना अजूनही खेळवायचा आहे। चिंतामणी कल्याण या टीम ने सलग दोन विजय मिळवलेत आणि संघ दाखल झाला क्वार्टर फायनल मध्ये। अखिलेश जी पाल श्रीकांत जावळे आणि वैभवजी कांबळे यांच्या स्वप्नातून साकार झाली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा केटी कट्टा आयोजित स्वर्गीय गोपीनाथ मुंडे चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन। अजित निकम सर आणि संतोष राऊत सर यांची देखील ओळख होती आणि त्यांना देखील शुभेच्छा देत आहेत। साहेबांचं नक्कीच विशेष आभार आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी त्याबद्दल केटी कट्टा आपलं मनापासून आभार मानतो। अखिलेश जी पाल श्रीकांत जावळे साहेब आणि वैभवजी कांबळे साहेब यांची ही संकल्पना आहे केटी कट्टा आयोजित स्वर्गीय गोपीनाथ जी मुंडे चषक 2023 दहावं वर्ष आहे। दहावं हे पर्व आहे। गेली 9 वर्ष यशस्वी आयोजन आणि 10व्या वर्षामध्ये पदार्पण केलंय या क्रिकेट स्पर्धेने। नक्कीच आयोजकांना आणि खेळाडूंना ते देखील शुभेच्छा देत आहेत आणि पुढील वाटचालीसाठी साहेबांना पण देऊया लाख लाख शुभेच्छा। आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून आभार। साहेबांना पण देऊया नक्कीच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। सामना आपण सुरू करायचा आहे। साहेबांनी आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल त्यांचं देखील विशेष आभार। साहेब आपण आलात आणि या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल केटी कट्टा आपलं मनापासून आभार व्यक्त करतोय। सामना सुरू होतोय सृष्टी इलेवन आणि जॉर्ज बी या दोन संघांमध्ये। सामना 4 षटकांचा आहे। सलामीची जोडी राहुल आणि गणेश लोकल बॉय आहे फेवरेट क्रिकेटर आणि चाहते खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे। सृष्टी इलेवन या टीमला सपोर्ट करण्यासाठी प्रेक्षकांची अलोट गर्दी आपण पाहतोय। दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा। ऑल द बेस्ट शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट। सामना सुरू होतोय गेम ऑन। बॅटची गड आहे आणि टिपलाय झेल समाप्त होतोय फलंदाज राहुलचा खेळ लागतोय पहिल्या चेंडूवरती। हा खूप मोठा धक्का सृष्टी इलेवन या टीमला वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये आणि गोल्डन डकच्या स्वरूपात बाद होतोय राहुल शून्यावरती बाद। सुनील येतोय नवीन फलंदाज। क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे। केटी कट्टा आयोजित स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन। गोलंदाज अमन अपकमिंग टॅलेंटेड गोलंदाज। लाईन चेक करावी लागेल लाईन चुकीची आहे पंचांचा इशारा येतो वाईड बॉल अवांतर धाव मिळते आणि धावसंख्या एकने पुढे जाईल। एक धाव धावफलकावरती आहे या एका धावेने श्री गणेश होतोय। बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न लाऊड अपील करतायत विकेट किपर आणि हेमंत बारिया जे शॉर्ट पॉइंटला आहेत। सुनील फुलोरे रोहन चिले मास्टर माइंड लाईन पावी लागेल लाईन चुकीची आहे पंचांचा इशारा येतो व्हाइट बॉल अवांतर धाव मिळते आणि धावसंख्या दोन धावा धावफलकावरती आहेत। सृष्टी इलेवन या टीमचे पाठीराखे समर्थक खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी। क्लीन बोल्ड यष्टे उद्ध्वस्त दांडी गुल यू मिस आय विल डेफिनेटली इट फलंदाज बाद।
न्यू बॅट्समन येतोय सुमित सुमित लाऊड अपील करतायत नक्कीच पायाला हा चेंडू स्पर्श झाला होता कॉट बँकची अपील नक्कीच केली होती आणि इथे हा डॉट बॉल धावसंख्या स्थिर आहे दोन धाबा धावफलकावरती दोन बाद दोन अशी खराब सुरुवात केली आहे सृष्टी इलेव्हन या टीमने ज्या संघाचे पाठीराखे खूप मोठ्या संख्येने ते उपस्थित आहेत डान्सिंग डाऊन द विकेट एक धाव डिक्लेअर धावसंख्या तीन क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे अखिलेशजी पाल श्रीकांत जावळे साहेबांनी वैभवजी कांबळे साहेबांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय केटी कट्टा आयोजित वन टू गो आणि एक धाव डिक्लेअर आहे या चेंडूवरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे चार संत आणि सावध सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे दोन बाद चार नवीन गोलंदाज आहे जॅक्स जॅक्स येतोय नवीन गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये स्टारकास्ट आहे जॉर्ज इलेव्हन बी संघ आपण पाहतो आणि उद्या जॉर्ज इलेव्हन ए संघ देखील आहे ऋतिक गोर्डे यांचं देखील आगमन झालेलं आहे महाराष्ट्रातील एक वेगवान गोलंदाज उद्या त्याला इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत जॉर्ज इलेव्हन कल्याण या टीम कडून खेळताना बॅकपुटला जाऊन फटका चांगला आहे आणि मिल्टीला चेंडूवरती पंच दोन धावा धावसंख्या सहा सृष्टी इलेव्हन या टीमला कमबॅक करावा लागेल चार षटकांचा सामना आहे आणि या चार षटकांच्या सामन्यामध्ये 25 ते 30 धावा बनवावे लागतील त्या अनुषंगाने बॅटिंग करावी लागेल क्षमता आहे गुणवत्ता ठासून ठासून भरली ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल या मॅच मध्ये अभिनय तो कभी नाही सामना डू ऑर डाय आहे प्रत्येक सामना डू ऑर डाय प्रत्येक सामना नॉकआउट आहे आणि अनिकेतने केली थोडीशी चूक थोडीसा उशीर केला आणि मिळते एक धाव्या चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे जाईल सात धावा धावफलकावरती मानाची क्रिकेट स्पर्धा आहे सन्मानाची लोकप्रिय ही स्पर्धा सुरू आहे केटी कट्टा आयोजित स्वर्गीय गोपीनाथ मुंडे चषक यावी स्टॅप केलाय क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण मिळते एकच धाव धावसंख्या एकने पुढे जाईल आठ धावा धावफलकावरती संत वाते इंद्रायणी त्याप्रमाणे संत गतीने धावफलक पुढे जाताना आपण पाहतोय सृष्टी इलेव्हन या टीमची धावसंख्या आहे आठ दोन फलंदाज हे खूप लवकर बाद झालेत एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल पुन्हा एकदा टॅप केला चेंडूला घोषांकित क्षेत्र आहे डिक्लेअर झोन आहे आणि मिळते एक धाव या चेंडूवर त्या धावसंख्या एकने पुढे जाईल नऊ धावा धावफलकावरती आहेत अजित निकम सर आणि संतोष राऊत सरांचं विशेष आभार खूप चांगली पंचांची कामगिरी आज त्यांनी पार पाडली आहे कौतुकास्पद कामगिरी त्यांनी देखील केली आहे जॅक्स गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा टॅप केला चेंडूला मिळते एक धाव या चेंडूवरती धावसंख्या इन डबल फिगर मध्ये मॅजिक फिगर मध्ये दहा धावा धावफलकावरती प्रत्येक वर्षी खूप सारं प्रेम मिळतं केटी कट्टा यांच्या माध्यमातून आणि याही वर्षी एक दिवस या स्पर्धेचा घटक बनण्याची संधी दिली त्याबद्दल अखिलेशजी पाल श्रीकांत जावळे साहेब आणि वैभवजी कांबळे साहेबांचं मनापासून आभार आमचा हा शेवटचा टर्न आहे या स्पर्धेमधील प्रथमेश ठाकूर यांचा आवाज तुम्ही सातत्याने ऐकताय अप्रतिम समालोचक आहेत आणि पंचांचा इशारा येतो वाईड बॉल अवांतर धाव मिळते धावसंख्या एकने पुढे जाईल अकरा धावा धावफलकावरती एक चांगलं बॅटल क्रिकेटचं महायुद्ध सुरू आहे सृष्टी इलेव्हन आणि जॉर्ज बी या दोन संघांमध्ये अस्तित्वाची लढाई सुरू आहे दोन्ही संघांची प्रतिष्ठा
पणाल लागले सामन्यावरती, कारण की जो संघ जिंकेल तो संघ प्रवेश करेल स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब चषकाच्या क्वार्टर फायनल मध्ये। दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 6.00 च्या सरासरीने बनवल्यात या 12 धावा, 6 ची सरासरी मेंटेन ठेवली आहे प्रतिषटकामागे सृष्टी इलेवन या टीमने। यस, बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा येतो आहे अजित निकम सरांचा। फक्त एकच क्षेत्ररक्षक हा सीमा रेषेवरती असेल या षटकामध्ये। बेनिफिट आहे, ऍडव्हान्टेज आहे बॅट्समनला, त्याचा फायदा नक्कीच घ्यावा लागेल या षटकामध्ये। नक्कीच कौतुक करेन फलंदाज सुमित आणि फलंदाज गणेश, ज्याप्रमाणे पार्टनरशिप ही बिल्डअप केली आहे, कारण की दोन फलंदाज हे खूप लवकर बाद झाले होते, त्यानंतर खूप चांगली पार्टनरशिप बनवली आहे। संघाला आणि या डावाला सावरण्याचं काम केलंय। 28 ते 30 धावा बनवाव्या लागतील या मॅच मध्ये। लाईन चेक करावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतो व्हाइट बॉल। हेमंत बारिया येतोय नवीन गोलंदाज, अजून एक खूप मोठं नाव आपण पाहतोय अंटरम मधील, हेमंत बारिया, मेहुल बारिया, हे बारिया ब्रदर्स। धावसंख्या 13, लाऊड अपील करतायत आणि व्हाइट बॉलचा इशारा। येष्टांच्या पाठीमागे मास्टर माइंड संघनायक रोहन चिले आहे। धावसंख्या 14 धावा धावफलकावरती, फाइटिंग टोटल उभी करावी लागेल या मॅच मध्ये। सन्मानजनक धावसंख्या बनवावी लागेल या सामन्यामध्ये। एक चांगलं कॉन्टेस्ट, द्वंद्व युद्ध सुरू आहे या दोन संघांमध्ये, काटी की टक्कर, बिग फाइट मॅच। धावसंख्या आहे 14, यानंतर शेवटचा सामना असेल आजच्या या दिवसामधील। चिंतामणी कल्याण या संघाने रिपोर्टिंग करायचं आहे, कारण की सलग दोन सामने जिंकलेले आहेत। डिफेंडिंग चॅम्पियन संघ चिंतामणी कल्याण, जो गतवर्षीचा जय इलेवन या नावाने खेळला होता आणि चॅम्पियनशिप पटकावली होती, तेच इरादे आहेत याही वर्षी, आणि दोन सामने सलग जिंकलेत। सुरुवात दमदार केली आहे चिंतामणी कल्याण या टीमने। धावसंख्या धावफलकावरती आहे 14, षटक क्रमांक सुरू आहे तिसरं, हेमंत बारिया। बॅटिंग पॉवर प्लेचे षटक आहे, कारण की एकच खेळाडू हा सीमारेषेवरती तैनात आहे या षटकामध्ये। स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, व्हाइट बॉलचा इशारा येतो आहे, खराब गोलंदाजी। आतापर्यंत 3 व्हाइट चेंडू फेकलेत गोलंदाज हेमंत बारियाने। धावसंख्या 15, 15 धावा धावफलकावरती आहेत। एक चांगलं कॉन्टेस्ट, बिग फाइट मॅच, बिग बॅटल या दोन संघांमध्ये। बॅकफुटला जाऊन टॅप केलाय, मिळते एक धाव्या चेंडूवरती। धावसंख्या 16 धावा धावफलकावरती आहेत। खूप चांगली पार्टनरशिप बनवली आहे या सामन्यामध्ये। सृष्टी इलेवन हा संघ अडचणीमध्ये सापडला होता आणि त्याला सावरण्याचं काम केलंय फलंदाज सुमित आणि फलंदाज गणेशने। पुन्हा एकदा क्या बात आहे, पट्टस हेडशॉट प्रेक्षकांना दिलाय आणि मिळते ही एक धाव। धावसंख्या 17 धावा धावफलकावरती आहेत। खूप चांगली संकल्पना आपण पाहतोय, अनेक स्पर्धा पद्धतीचे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या क्रमांकासाठी ट्रॉफीज असतात, परंतु या स्पर्धेमध्ये फक्त पहिल्या क्रमांकासाठी ट्रॉफी आहे। धावसंख्या आहे धावफलकावरती 18 धावा, चांगली फलंदाजी, तेवढीच चांगली पार्टनरशिप बनवली आहे या सामन्यामध्ये। हेमंत बारिया गोलंदाजी मार्क वरती, स्ट्राइक इन फलंदाज गणेश आहे। डावखोरी आताच एक विस्फोटक फलंदाज गणेश ऑन स्ट्राइक। क्या बात है, राइजिंग एंड सरप्राइजिंग डिलिवरी, पूर्णपणे सरप्राइज केलं। टप्पा पडल्याने चेंडू राईज झाला आणि बॅट्समनला सरप्राइज केलाय। येतोय डॉट बॉल, धावसंख्या 18 धावा धावफलकावरती आहेत। 1 to go fame अजित निगम सरांची एक अनोखी शैली आहे, त्यांचा देखील खूप सारा
प्रेक्षक वर्ग आहे, फुल टॉस चेंडू आहे, ड्राइव गेले आणि क्या बात है, अप्रतिम क्षेत्ररक्षण अशोक प्रजापती होते आणि या तीन धाव नक्कीच वाचवले आपल्या टीम साठी आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 19 19 धाव धावफलकावरती पहिल्या तीन षटकांच्या समाप्तीनंतर सृष्टी 11 9+1 एकूण मिळतील या दोन धाव धावसंख्या 20 धाव धावफलकावरती आहेत। नो चेंडू घोषित केला आहे पंचांनी आणि एकूण मिळतील या दोन धावा, धावसंख्या आहे 20। संतोष राऊत सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये आणि आजच्या दिवसामध्ये खूप चांगली पंचांची कामगिरी केली आहे संतोष राऊत सरांनी। जॅक्सच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य आहे, थोडेसे आय थिंक नाराज आहेत परंतु हसमुख चेहरा आहे, नेहमीच हास्य असतं त्यांच्या चेहऱ्यावरती। डान्सिंग डाउंडा विकेट आणि दोन धावा डिक्लेअर, या चेंडूवरती मिळतील तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 22। क्या बात है, जबरदस्त कमबॅक केलं या मॅच मध्ये, कारण की पहिल्या षटकामध्ये अवघ्या चार धाव होत्या आणि दोन फलंदाज देखील बाद झाले होते, त्यानंतर आपण पाहतोय दोन षटकांमध्ये बनवण्यात 18 धावा आणि एकही विकेट गमावला नाहीये। ही जमेची बाजू आपण पाहतोय, गणेश आणि सुमित ही जोडी, धावसंख्या आहे 22, लॉस ऑफ 2 विकेट, लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस, षटक क्रमांक शेवटचं, मार्गस्थ आहे 2/22 ही धावसंख्या आहे। या स्पर्धेमधील आमचा हा शेवटचा टर्न आहे, विशेष आभार पुन्हा एकदा अखिलेशजी पाल, श्रीकांत जावळे साहेब आणि वैभवजी कांबळे साहेबांचं, ज्यांनी मला एक दिवस या स्पर्धेमध्ये संधी दिली आणि या स्पर्धेचा घटक बनण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून आभार। केटी कट्टा आयोजित स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन। अनिकेत पवार येतोय नवीन गोलंदाज या अंतिम षटकामध्ये, पहिला चेंडू येतोय वाईड बॉल, सुरुवात खराब केली अनिकेत पवारने या अंतिम षटकाची, धावसंख्या धावफलकावरती आहे 23 धावा 23। गणेश बुधवान 3 वर्षांचा मुलगा आहे, कुठे असेल तर आपण या, आपले घरचे आपल्याला शोधतायत, विनंती असेल गणेश बुधवान आपण कुठे असेल तर व्यासपीठाच्या समोर यायचं आहे, आपले घरचे आपल्याला शोधतायत, 3 वर्षाचा मुलगा आहे, नक्कीच क्रिकेटचा निश्चिम चाहता आहे तो, नक्कीच ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेला आहे, त्यामुळे विनंती असेल आपण कुठे असाल तर व्यासपीठाच्या समोर यायचं आहे। आहेत गणेश आहे इथे आय थिंक, सॉफ्टवेअर खेळत आहेत आणि येतो हा डॉट बॉल, धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे ती म्हणजे 24। गणेश बुधवान आपण कुठे असाल तर या, 3 वर्षांचा लहान मुलगा आहे, तुम्हाला नक्कीच तुमचे घरचे शोधतायत। क्या बात है, ऑन साइड ला फटका चांगला आहे, मिळते एकदा वे चेंडूवरती धावसंख्या 25, 25 धावा धावफलकावरती सन्मानजनक धावसंख्या बनवली, 14 टोटल उभी केली या मॅच मध्ये। धावसंख्या 25, 25, लॉस ऑफ 2 विकेट, डान्सिंग डाउन द विकेट, ड्राइव केलाय, दोन धावा डिक्लेअर आहेत, ऑन ट्रॉलचा फटका पाहायला मिळतोय, लाजवाब बॅटिंग, गणेश ने सर्वांना इम्प्रेस केलंय, मी आधीच म्हटलं प्रेक्षक वर्ग खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे,
सृष्टी इलेवन या टीम चा ज्याप्रमाणे पहिल्या मॅच मध्ये पाम्स युनायटेड या टीमला आश्चर्याचा धक्का दिलाय, त्याचप्रमाणे जॉर्ज बी या टीमला देखील पराभवाचा धक्का देतील का, हा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. 27 धावा धावफलकावरती आहेत, 27 तुम्ही ड्राइव्ह केलाय, धावाची संधी असेल आणि धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. वन टू गो, रनआउट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. एक चेंडू नक्की शिल्लक आहे या इनिंग मधील. धावसंख्या 27 आहे, 27, लॉस ऑफ 2 विकेट, लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस, षटक क्रमांक शेवटचा सुरू आहे. 1-2 चा इशारा येतो आहे अजित निगम सरांचा. 27-27. डान्सिंग डाउन द विकेट आणि क्या बात आहे अप्रतिम क्षेत्ररक्षण, मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव आणि चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 28-28 आणि जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 29 या मॅच मध्ये, 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांचं टार्गेट सेट केलंय जॉर्ज बी या टीम समोर सृष्टी या टीमने. आपण वैभवजी कांबळे यांना विनंती असलेल्या प्रथमेश ठाकूर यांचा इथे आपण सन्मान करायचा आहे, कारण की आमचा हा शेवटचा टर्न आहे या स्पर्धेमधील. खऱ्या अर्थाने प्रथमेश ठाकूर थोडे लेट आले पण थेट आले, त्यांचे देखील मनापासून आभार, कारण की खूप बिझी शेड्यूल आहे प्रथमेश ठाकूर यांचा. आणि गोड आवाज आहे, इन्स्टा किंग आहेत, इन्स्टावरती त्यांचा ऑफिशियल पेज आहे, त्याला नक्कीच तुम्ही फॉलो करा. नक्कीच एक दिवस जी संधी दिली आणि या स्पर्धेचा घटक बनण्याची जी संधी दिली त्याबद्दल अखिलेशजी पाल, श्रीकांत जावळे आणि वैभवजी कांबळे यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि मी इथेच थांबतो, आपण कुठेच जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आणि केटी कट्टा आयोजित स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब चषकाचा आनंद घेत राहा. जेव्हा खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल या ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ नेतिवली कल्याण प्रथमेश ठाकूर यांना. 29 धाव बनवायचे त्या मॅच मध्ये. गौरव सर, गौरव सर जेवाल का तुम्ही, जेवाल का येतो होता ट्राय करतो ना जरा, काय काय बोलू पहिल्या ओव्हर काय एक ओव्हर ट्राय कर. पहिली ओव्हर घेऊन येत आहे रोहित द लोकल बॉय, बघूयात आपल्या संघासाठी काय करतो रोहित इथे. स्ट्राईक वर रोहन शिंदे, नॉन स्ट्राईक वर शैलेश,
बॉल उत्कृष्ट असा बॉल थैंक यू सो मच वेलकम ऑल ऑफ यू समझा तमाम क्रिकेट प्रेमी से क्रीडा रसिकांच पुनः एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत है पुनः एकदा क्रिकेट का रोमांचकारी अद्भुत अद्वितीय सोहळा मध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे चषक 2023 हे भव्य पर्व आपण अनुभवतो मित्रांनो केटी कट्टा आयोजित मानाची सन्मानाची अभिमानाची भव्य अशी क्रिकेट की स्पर्धा है दहावं पर्व या स्पर्धेचा आणि कोणत्याही प्रकारची उणीव भासणार नाही इतक्या अव्वल दर्जाचं आयोजन क्या बात है अप्रतिम फलंदाजी आज खूप दिवसानंतर टिपिकल रोहन चिले आपल्याला पाहायला मिळतोय ज्यासाठी तो जाणला जातो बऱ्याच दिवसानंतर आज मात्र त्याचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो थँक्यू सो मच रोशनजी संदेश सर आपण आलात या स्पर्धेला आपली नक्कीच भेट दिलीत आपण या स्पर्धेमध्ये आपलं समालोचन केलं याबद्दल खरंच आपला आभार आहे 6 ते 7 वर्ष अंडरम क्रिकेटची सेवा केली विनीत आणि त्यानंतर मात्र ओवरम क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि खूप मोठं नाव आहे मुरबाड परिसरामध्ये जा टिटवाळा विभागामध्ये जा खूप रिस्पेक्ट खूप नाव मोठं आहे थँक्यू सो मच रोशन जते सर आपला मनपूर्वक आभार आहे पूर्वार्धामध्ये 28 बनवला 29 लक्ष 29 24 चेंडू 29 धावांचं समीकरण आहे उत्तरार्धाचा खेळ सुरू आहे आणि पुढच्या मॅच मध्ये चिंतामणी कल्याण संघ पुन्हा एकदा खेळताना इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल आमच्यासोबत पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये विनीत जोडले गेलात वेलकम विनीत आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे धन्यवाद प्रथमेश ओ खूप जास्त स्टेप आउट केलाय विकेट हॉपिंग ग्रीन सोडली मैदान देखील सोडावं लागेल विकेट समाधान मोठा आदरा या मॅचची गोल्डन विकेट वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये रोहन चिले बॅक टू द डगआउट नो बॉल आहे पण विकेट देखील इथे मात्र घेतलेली रोहन चिलेची presence of mind nakis nakis presence of mind apan pahila jasa batla popping grip sodun bahar ala full toss ball dila jaste unchavar thevla chendu jane karun batla ball lagus nahi ani wicket keeper cha hata madala lagis cha stump var di lavla gela barobar सर रिव्यू एक्झॅक्टली कशासाठी ओके खनका नेक्स्ट मॅच आहे प्लेयर्स रेडी टेबल्स आपला संघ नेक्स्ट मॅच मध्ये ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल आउट फलंदाज बाद जॅक्स प्रतमान आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधूनच म्हटलं मी सांगतो आउट आहे चेंजेस आपल्याला पाहिजे म्हणजे लोकल टीम आहे विनीत लोकल संघ आहे खूप प्रेम आहे प्रेक्षकांचा त्या प्रेमापोटी त्या लोकल संघाखातीर इतके प्रेक्षक अजून थांबले त्या मॅच साठी क्या बात आहे स्वप्न नाही केलं बॅकफुट लागले स्क्वेअर कट केलं एकदा मिळते सिंगल आहे धावफलक पुढे धावसंख्यापट पाहतो धावफलकावरती 3 गोलंदाजी मार्क करते गोलंदाज रोहित एंड हा नो बॉल फॉर अ विकेट
धूम बॉल होता, खराब सेंड होता त्यावरती मात्र आपली विकेट गमावतोय तो फलंदाज गणेश होता मात्र बाद होतोय. आता बॅटर नवीन कोहलीला मोठा प्रश्न आहे कारण रोहन बाद झाला. आय थिंक येईल कोणते पास आहे जॅक्सला, मास्टर माइंड आहे जॅक्स. मॅच घेऊन खेळण्याची क्षमता त्याच्यामध्ये, एक लढाऊ प्रवृत्तीचा खेळाडू आहे. शेवटच्या चरणापर्यंत लढणं हे फक्त त्याला कळतं, इतर काही कळत नाही हे त्याला माहिती आहे. मोठी गुणवत्ता आहे, मोठ्या मॅचचा खेळाडू आहे. जॅक्स मैदानाच्या आतमध्ये आला, मास्टर माइंड आहे. कॅल्क्युलेशन त्याच्या माइंडमध्ये सातत्यानं सुरू असतं. 29 करायच्या होत्या, झाल्या धावफलकावरती धावा 3, म्हणजे 26 अजूनही करायच्या आहेत. क्या बात आहे, जबरदस्त. वन टू गो फेम अजित सर. खर तर हे प्रेक्षक येतात कशासाठी, क्रिकेट साठी आणि दुसरं अजित निकम साठी. क्या बात आहे, फॅन फॉलोइंग. व्हाट एक्सलेंट स्टॉप बाय द फील्डर, एक्सलेंट गोट्या. क्या बात आहे, जोरदार टाटा, थांबले नाही पाहिजेत. जबरदस्त जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. पन्या, पन्या म्हणून प्रसिद्ध आहे. गोलंदाज रोहित आहे पण तो पन्या म्हणून प्रसिद्ध आहे. नो बॉल, ती एक डाव आहे, दोन सिंगल आहेत, तीनच झाल्यात, होतील चेंजेस, नका काळजी करू. गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज प्रेम आला. प्रेम आला गोलंदाजी मार्क मध्ये. एक यंग टॅलेंटेड बॉलर आहे, वय वर्ष अगदी 17 आहे आणि अपकमिंग यंग टॅलेंट उल्हासनगर मधून आपल्याला मात्र पाहायला मिळतं. क्या बात आहे, प्रेम गोलंदाजी मार्क वर. समोर मात्र मोठं आव्हान आहे, स्ट्रायकिंग इन वरती फलंदाज सज्ज होत शैलेश. प्रेम वैभवशी छोटं असलं तरी मात्र मोठ्या सामन्याचा त्याला अनुभव आहे. बरेचसे मोठे सामने तो खेळलेला आहे, मोठ्या स्पर्धांमध्ये तो खेळलेला आहे, त्यामुळे कमी वयामध्ये अनुभव त्याचा मोठा आहे. नक्कीच. खरं तर जॉर्ज ब संघ नाराज काय, तर आज टिपिकल रोहन चिले आपल्याला दिसत होता आणि त्याला मॅच घेऊन खेळायला हवं होतं आणि त्याच अपेक्षेने त्याच्याकडे पाहिलं जात होतं, पण फक्त एकदा बनवली रोहन बाद झाला, त्यानंतर गणेश देखील बाद झाला. आता शैलेश आणि झॅक्स ही जोडी खेळपट्टीमध्ये. शैलेश ट्रॅकिंग इन वरती, पुढचा बॉल समोर बॉलिंग ट्रॅक वरती. प्रेम चांगला चेंडू, चांगला फटका, फक्त एक धाव, एकच धाव आहे, म्हणजे धावसंख्या 1 ने पुढे 4 वर, 4 धावा करायच्यात. ओव्हरऑल टीम या टोटल बनवायचे 29, 29 ची गरज झाला 4, म्हणजे 25 अजूनही बनवायचे. प्रेम आणखीन एक चांगला फटका, व्हॉट एक्सलेंट शॉट, व्हॉट ब्युटिफुल शॉट बाय शैलेश. अप्रतिम फटका, फ्रंट फूट ला ड्राईव्ह केला, एकेरी धावासाठी ढकलला आणि असंच खेळायचं. मॅच घेऊन तुम्हाला खेळायचं शेवटच्या चरणापर्यंत. धावा 5. प्रेम, प्रेमने 2 चेंडू हाताळले, फक्त 2 धावा खर्ची केल्यात इकॉनॉमिकल आतापर्यंत. आणखी एक करा बॉल, वाईट बॉल, एक्स्ट्रा रन, एक्स्ट्राच्या मदतीने धावला पुढे 6 वर. शैलेश कट केला गेलाय, ओ व्हेरी गुड फिल्डिंग. जॅक्सी विकेट डोक्यात होती आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. चांगला अडवला चेंडूला, क्षेत्रक्षक इथे उपस्थित होते. रोहित अर्थातच पण्या, बघा रोहित जे नावं तुमचे आहेत ते तुमचेच मित्र आम्हाला पोहोचवतात.
यामध्ये आमचा कोणताही हस्तक्षेप नाहीये रोहित, आम्हाला काही माहिती पण नाहीये. लोकल बॉय पण लोकल बॉय लोकल संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि खर तर श्री इष्टिलय संघासाठी जमलेली गर्दी आहे. खर तर नक्कीच राहुल भालेराव साठी जमलेली गर्दी खर तर आहे. लोकल बॉय आहे, लोकल प्लेयर आहे आणि मास्टर माइंड आहे या संघाचा. सॉफ्ट रन खेळला आहे, क्या बात आहे, एक रन पूर्ण का पास आहे, व्हेरी गुड, व्हेरी गुड रनिंग. एक रन वेगाने पूर्ण केले त्या सिंगलच्या मदतीने. धावफलक पुढे 7 वर. ज्या प्रकारे विजय मिळवला जॉर्ज ब संघाने, तरी की ज्युपिटर अंधेरी संघाचा अगेन्स्ट तिथे बलाढ्य संघाला त्यांनी पराभूत केल्या. बॅटिंग लाईनअप खूप डीप आहे अजून. त्याने तर पप्पू हेमंत आहे, सुनील फुलोरे हाच देखील चांगल्या फॉर्म मध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग लाईनअप खूप डीप आहे पण 1-4 फॉर्मॅट आहे, थोडं कठीण फॉर्मॅट आहे. इथे धाबा बनवणं थोडं कठीण आहे. 29 पाठला करायचा करताना आतापर्यंत झाला फक्त 7. स्ट्राइकिंग इन वरती जॅक्स. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं त्याला माहिती आहे, अनुभव आहे. आणि बघा टॅप केला, फटका सुंदर राजवाब, अप्रतिम अद्भुत अविश्वसनीय अप्रतिम फटका राजवाब शो जॅक्सच्या बॅटमध्ये. 4 जबरदस्त अनपेक्षित अनएक्सपेक्टेड बाउंड्री जॅकच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. जॅक्स खरं तर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट साठी ओळखला जातो, सिंगल डबल साठी तो ओळखला जातो. हे अनएक्सपेक्टेड होतं टोटली जॅक्स कडून. आय थिंक रोहनने यासाठी त्याला प्रोमोट केलं, रोहन यासाठी प्रोमोट केलं जॅक्सला, कारण त्याला माहिती आहे की कॅल्क्युलेशन घेऊन खेळणारा प्लेअर आहे. टॅप केला अगदी मुंबई उपनगर नवी मुंबई विभागामध्ये असे टॅपचे फटके ताकदवर आपण पाहतो. पण आता कल्याणकर सांगतात आम्ही कुठेही कमी नाही आहोत. जॅक्सच्या बॅटमधून चौकार आला. आय थिंक सिली पॉइंटला फिल्डर आहे, येस, विकेटच्या बाहेर. चेंडू झाल्यात 5, 2 सिंगल 1 डॉट, परत सिंगल आणि 1 चौकार. हो चांगला चेंडू आहे, डिलिबरेट डॉट बॉल, डॉट बॉल आलेला आहे शेवटच्या चेंडूला डॉट. प्रेमचं एक चांगलं षटक सफल झालं आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या षटकामध्ये 8 आल्या. पहिल्या षटकामध्ये रोहित अर्थातच पण्याने फक्त आणि फक्त 3 धावांसह इकॉनॉमिकल षटक हाताळलं होतं. 11 झालेले आहेत म्हणजे आता समीकरण जर पाहिलं तर 29 करत असताना 11 धावफलकावरती लागल्यात. 18 अजूनही करायच्या आहेत, 12 चेंडूचा केस शिल्लक. 12-18 पावर प्ले, क्या बात है, अनोखी शैली है, अनोखी एक्शन है आणि सकाळपासून रात्रीपर्यंत तीच एनर्जी, तीच ताकद, तेच लक्ष आणि त्याच तीक्ष्ण नजरेनं अगदी चांगली पंचाची भूमिका आपल्या दोन्ही पंचाची पाहायला मिळते. मी कौतुक करेन आमच्या दोन्ही ऑफिसर सर, राऊत सर असतील किंवा निकम सर असतील, दोघांचंही कौतुक केलं जाईल. त्याचप्रमाणे आमचे जे आयोजक आहेत जे स्वतः अंपायरच्या भूमिकेत सध्याच्या घडीला आपण पाहतोय. गणेश आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये, एक चांगली पंचांची भूमिका त्यांची देखील आपल्याला पाहायला मिळते. चला वेळेच्या बाबतीत थोडं सहकार्य करा. बोलिंग ट्रॅकवर अमित पहिलाच बॉल, सॉफ्टने खेळला, फिल्डर ओव्हर, गुड फिल्डिंग, गुड स्टॉप. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पॉइंटला प्रेम आहे, ज्याने गोलंदाजी चांगली केली तो प्रेम, त्याचा अगेन चौकार आला जॅक्सच्या बॅटमधनं. धावा धावफलकावरती झाल्यात 11.
आतापर्यंत टोटल पहिली तर 11 भरती आहे, 29 करायचे आहेत म्हणजे 18 अजूनही करायचे आहेत. 11 चेंडूचा खेळ शिल्लक, 11 डिलिव्हरीज रिमेनिंग, 18 रन्स टू गो. ओ सागरा फट्टा, व्हॉट अ शॉट, रॉकेट शॉट, फक्त एकच धाव. क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक गणेश तिथे उर्फ गोट्या. मॅच संपलेली नाही अजूनही जॉर्ज संघासाठी, कारण जॉर्ज ब संघ सध्या स्पर्धेमध्ये खेळतो आणि आतापर्यंत विचार करतोय. जॅक्स अजूनही कॅपंटी वरती आहे, त्यानंतर बॅटिंग लाईन अजूनही डीप आहे. सुनील पुलोरे, पप्पू आता, हेमंत बारिया देखील, अमन देखील, त्यामुळे बॅटिंग लाईन अजून डीप आहे होम टीमला सपोर्ट करण्यासाठी. होम टीम नक्कीच आपण पाहतोय, विनीत यजमान संघ आहे आणि यजमान संघाला सपोर्ट करण्यासाठी मात्र मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग देखील आपल्याला इथे उपस्थित पाहायला मिळतात. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. केटी कट्टा आयोजित स्वर्गीय गोपीनाथ मुंडे चषक 2023 भव्य अशा पर्वामध्ये. मेन ट्रॅक वरती अमित, एक डॉपिक सिंगल, जॅक्स ओ टॅप करायचा होता, वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये, निर्धाव चेंडू ते सांगता. एक चौकार आला तर मॅच पूर्णपणे जॉर्ज बी संघाच्या बाजूने, पण हे षटक चांगलं आलं. जर अमितने चांगली गोलंदाजी केली तर सृष्टी इलेव्हन संघ मात्र या मॅच मध्ये बाजी बांधून जाईल. कोण जिंकेल कोण हारेल हा प्रश्न नंतरचा आहे. दामा दाव फलका वरती लागल्या 12 म्हणजे अजूनही करायचे आहे. 17-17 इक्वेशन, पुढचा बॉल टॅप करायचा होता, प्लेड ऑन. वाघाचे शिकार केले मैदानाच्या आतमध्ये, एकच जल्लोष आपल्याला बघायला मिळतोय. बॅट सॅक्स, बॅट टू द रेड आउट. होम टीमला खूप सपोर्ट भेटत आहे इथे. एक मोठी स्पर्धा आहे, मानाची स्पर्धा आहे आणि अगदी मोठ्या स्पर्धेमध्ये अगदी विसर केला तर कुठेतरी सेकंड मॅच मध्ये जॉर्ज बी टीम मागे काय राहिली आता मॅच मध्ये त्याचं कारण स्पष्ट आहे. लवकर मिळालेली विकेट रोहन चिलेसी, त्यानंतर पूर्णपणे डॉमिनेशन आपल्याला पाहायला मिळेल सर्व बॉलर्स. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 आल्या, कदाचित तिथे 6-8 धावा आल्या असत्या तर मात्र मॅच मध्ये कुठेतरी आता वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. पण ज्या प्रकारे गोलंदाजी केली रोहितनं, मॅच अगदी तिथे थांबवली. त्यानंतर प्रेम आला, प्रेमने 8 धावा खर्च केल्या, हरकत नाही, पण अमितने त्या बॅकअप केलं. अमितने फक्त आतापर्यंत 1 धाव खर्च केले 4 चेंडूंमध्ये. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, क्रीज सोडले, मैदान देखील सोडावं लागेल. सुनील फुलोरे देखील डगआउटच्या दिशेवर. चल मैं आया अशी स्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 विकेट झालेत. विकेट हॅट्रिक बॉल, हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयाचे कॅश प्राइज. अखिलेश दादा पाल, क्या बात आहे, अखिलेश पाल आणि केटी कट्ट्याच्या माध्यमातून 1000 म्हणजे 3000 रुपयांसाठी हा चेंडू असेल. हा गोलंदाज अमित, 3000 रुपयांचा हा चेंडू आहे. क्या बात, एकदा जोरदार टाळा गोलंदाज अमित साठी. एक मिनिट थांबा निकम सर, कारण आता कॅश प्राइज अफाट आहे. उमेश भाऊ केदार ऍडव्होकेट साहेब, त्यांच्या माध्यमातून 2000 म्हणजे 5000 झाले आणि श्रीकांत दादा जावळे यांच्या माध्यमातून 1000 झाले 6000. हा चेंडू 6000 रुपयांसाठी असेल. स्ट्रॅकिंग एंड वरती पप्पू आहे. 6000 चेंडू खरं तर हातात दिला अमितच्या. क्या बात आहे, अमित साठी जोरदार टाळा. 2 विकेट घेतल्यात आतापर्यंत, विकेट हायट्रिकच्या उंबरठ्यावरती. जॉर्ज बस सगळ्याला विचार करण्यासाठी भाग पाडलंय तो गोलंदाज अमित आहे. हायट्रिक बॉल हायट्रिकच्या उंबरठ्यावरती, स्टेप आउट केलं, काय घडलं एक्झॅक्टली? एक्झॅक्टली काय घडलंय? वाईट बॉल आहे. ओके सॉरी निकम सर, पण
स्पीकर समोर आहे, नो बॉल आहे त्यामुळे आपण दिसत नाही, यात हरकत नाही. नो बॉल, हॅट्रिक कंप्लीट होईल का पाहायचं आहे. दोन विकेट मिळाल्यात, तिसऱ्या विकेटच्या शोधात आहे. स्टेप आउट करून ड्राव केला, सुंदर फटका पप्पूच्या बॅटमॅन, सिंगल कंप्लीट होईल का, पूर्ण केली आहे. खरं तर या मॅच मध्ये फक्त प्लेयर्स वरती दबाव नाहीये, या मॅच मध्ये खरं तर आमच्या अंपायर्स वरती देखील तितकाच दबाव आहे. कारण आतमध्ये फिल्डर खेळतात ती वेगळी गोष्ट आहे, पण बाहेरून जे प्रेक्षक आहेत ते देखील खरं तर प्लेयर म्हणून खेळतात या मॅच मध्ये. दबाव आहे, दडपण आहे, प्रेशर आहे, नावाला जपायचं आपलं. जे नाव आहे अंडरआर्म क्रिकेटमध्ये जॉर्ज इलेव्हन, जॉर्ज बी या टीम सध्या खेळते, ते नाव जपण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे. पण आता मात्र इलाका भी हमारा और धमाका भी हमारा सांगत असताना सध्या सगळीला सृष्टी इलेव्हन. क्या बात आहे, ऍडव्होकेट उमेदवार केदारांच्या माध्यमातून तब्बल 2000 बक्षीस दिलंय त्यांनी, अनाऊन्स केलं 2000 बक्षीस. ते गोलंदाज अमितला त्याने दोन विकेट घेतले त्यासाठी आणि चांगलं षटक टाकलं त्यासाठी तब्बल 2000 रुपयांचे कॅश प्राईज ते गोलंदाज अमितला दिलं जाईल. संपूर्ण संघासाठी असेल, क्या बात आहे, संपूर्ण संघासाठी कॅश प्राईज असणार आहे. टीम एफर्ट्स आहेत, टीम वर्क आहेत आणि त्यामुळे मात्र संघाने चांगली कामगिरी केली या मॅच मध्ये, त्यामुळे संपूर्ण संघाला हे कॅश प्राईज दिले जातात. टोटल आपण पाहूया 15 म्हणजे येणारे 6 चेंडू 14 धावांची गरज, अशक्य नाही आहे. जॉर्ज बे संघ सामन्याला कधी कलाटी देऊ शकतो, पप्पू सारखा एक मोठा फलंदाज आहे. 2 चौकारांची मॅच आहे, पप्पूच्या बातम्यांना इथे 2 चौकार आले तर काही घडू शकतं. पप्पू वरती खूप दबाव आहे, प्रेशर आहे. अशोक स्टेप आउट केलं, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, वेगवान होता, गतीवरती स्वार होता तो गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये. क्या बात आहे, शर्मा जी का लड़का गेंदबाजी केली आहे, गोलंदाजी मार्क वरती शर्मा आहे. 5 चेंडू 14 ची गरज आहे, 6 14 ची रिक्वायरमेंट होती, डॉट आला 5 14 ची गरज. स्टेप आउट केलं, वेगवान चेंडू होता. खरं तर सृष्टी इलेव्हनची स्पीड गन आहे, क्या बात आहे, काय स्पीड आहे, काय गती आहे, स्पीड गन आपण म्हणूया आजपासून नक्कीच. शर्माला ही सृष्टी इलेव्हनची स्पीड गन म्हटलं जाईल. क्या बात आहे, नक्कीच विनीत बरोबर म्हणतात, शर्माजी का लड़का बहुत तेज फेक रहा है. आणखीन एक चांगला चेंडू, क्या बात आहे, लास्ट जबाब, वेगावरती स्वार झाला जणू काही, वाऱ्याच्या वेगानं गोलंदाजी होती आहे. थांबा थांबा, एक चेंडू रिलीज करताना आवाज करू नका, आपला संघ खेळतोय त्याच्या नावावर विकेट जाणार नाही, कट लागली तर अंपायरला आवाज येणार नाही म्हणून त्याला विकेट मिळणार नाही. रिलीज करताना आवाज करू नका, नंतर घालायचं तितका गोंधळ तुम्ही घालू शकता. सर सिंगल मिळते बघा, चेंडू झाल्याच्या नंतर काही हरकत नाहीये, मनोरंजन होईल, पण चेंडू रिलीज करताना आवाज नका होऊ देऊ प्लीज. पुढचा बॉल, स्टेप आउट केलंय, आणखीन एक चांगला चेंडू आता फक्त मला वाटतं आता आउटच्या रिक्तात शिल्लक आहे. आणि सामना संपला, मॅच फिनिश, सामन्यात जिंकलाय सृष्टी इलेव्हन संघानं. हार्दिक अभिनंदन सृष्टी इलेव्हन. थँक्यू सो मच, वेल प्लेड जॉर्ज बी, हार्ड लक, या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला, वेळेवरती आपण उपस्थित राहिलात, याबद्दल आपल्या कौतुकाने आभार. चला बाहेर या, बाहेर या, बाहेर या, चला या बाहेर, राहुल दादा घ्या, सगळ्यांना बाहेर घ्या, आपल्या आपले कलाकार आहेत सर्वांना घ्या बाहेर. वरून नका येऊ मित्राला, ते पडेल. मॅन ऑफ द मॅच विनीत सांगतात, बॅटिंग करताना बॅटरसाठी थोडी कठीण खेळपट्टी आहे, त्यावरती गोट्या अर्थातच गणेश तब्बल 14 धावा पडवला आणि तोच या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच.
ऍडव्होकेट उमेश दादा केदार यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. कोट्या चला या गणेश लगेच या. मित्र खोलू काय